नमस्कार मी मधुरा हितगूज हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून उपचार पद्धतींविषयी तज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण अँजिओप्लास्टी आणि बायपास नंतरचे हृदय स्वास्थ्य या विषयावर चर्चा करणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ आणि माधोबागचे डॉक्टर रोहित साने विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर रोहित साने यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर डॉक्टर रोहित साने खरंतर हे माधोबागचे सीईओ आहेत मात्र काही दिवसांपूर्वीच आपण ऐकलं आहे की भारतीय खेळाडू सौरव गांगुली यांना हार्ट अटॅक येऊन गेला आणि त्यांची अँजीओप्लास्टीही झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा छातीत दुखण्यासारखा त्यांना त्रास जाणवायला लागला ह्यातूनच एक लक्षात येतं की अँजिओप्लास्टी किंवा बायपास झाल्यानंतरही हृदय स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच आपल्या हृदयाचं स्वास्थ्य सुरळीत ठेवण्यासाठी त्याची काळजी घेण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याविषयीची उपयुक्त माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत माधवबागचे सुप्रसिद्ध संस्थापक डॉक्टर रोहित साने डॉक्टर रोहित साने आपल्याला आज आपण एन्जिओप्लास्टी आणि बायपास नंतर नेमकं काय करायचं याविषयी महत्वाची माहिती देणार आहेत तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे जसं मी आत्ता माहिती देताना म्हटलं की सौरव गांगुली यांना तर हृदयविकाराचा त्रास झाला त्यानंतर अँजिओप्लास्टी झाली मात्र पुन्हा एकदा त्यांच्या छातीत धडधडू लागलं असं अनेकांच्या बाबतीत होतं म्हणजे हे तर खेळ खेळाडू असूनसुद्धा यांना हृदयविकाराचा त्रास झाला अनेक जण खरं तर व्यायाम करत नाही त्यांची लाईफस्टाईल बदललेली आहे ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण हृदयविकाराबद्दल जेव्हा चर्चा करतो अँजिओप्लास्टी झालेली असते बायपास झालेली असते तरी देखील हृदयविकाराचा त्रास का संभवतो त्याबद्दल काय सांगाल पहिलं तर आपल्याला काय समजून घ्यायला पाहिजे की हार्ट डिसीज हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर जोपर्यंत माझी लाइफस्टाइल मी इम्प्रूव्ह करत नाही तोपर्यंत मी हा रोग गायब नाही करू शकत आता जरी, जरी मी अँजिओप्लास्टी केली जरी बायपास सर्जरी केली तरी मी तात्पुरता त्याच्यावरचं सल्युशन काढलेलं आहे पण जोपर्यंत मी माझ्या सवयी माझा कल्चर मी चेंज करत नाही जोपर्यंत मी माझी लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करत नाही तोपर्यंत हा रोग काही पूर्ण जाणार नाही कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अँजिओप्लास्टी केल्याने की के आपण ब्लॉकेज बाहेर काढत नाही ब्लॉकेज तिथे रक्तवाहिनीच्या आतमध्येच असतो पण आपल्याला असं काहीतरी त्याच्या पुढे करायचं असतं ज्याच्याने आपण हा जो ब्लॉकेज निर्माण केलेलं आहे जी, के जी चरबी आतमध्ये ठेवलेली आहे ही आपण काहीतरी करून आपण तिकडनं रिव्हर्स करायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना करायची गरज असते बरोबर आहे आणि मला वाटतं की ह्या सगळ्या उपाययोजना आपल्याकडे उपलब्ध आहेत माधोबागच्या क्लिनिकमध्ये ह्या सगळ्या उपाययोजना केल्या जातात ज्यांना कोणाला अँजिओप्लास्टी झाली आहे बायपास झाली आणि त्यानंतरही जर छातीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही इतर काही गोष्टी असतील तर नक्कीच तुम्ही माधोबागच्या क्लिनिकमध्ये येऊन खरं तर ह्या सगळ्यावरती उपचार घेऊ शकता डॉक्टर बऱ्याचदा आम्ही ऐकत असतो की मला चाळीस टक्के ब्लॉकेजेस आहेत निघालेत साठ टक्के ब्लॉकेजेस ऐंशी टक्के नव्वद टक्के ब्लॉकेजेस मग हे टक्क्यांचं जे प्रमाण आहे ते नेमकं काय असतं आणि त्याविषयी काय सांगाल नॉर्मली कसं असतं की जनरल अँजिओग्राफी आपण जी करतो जी कॉरोनरी अँजिओग्राफी करतो त्या कॉरोनरी अँजिओग्राफीमध्ये जे काही ब्लॉकेजेसचे पर्सेंटेज सांगितलेले असतात ते पर्सेंटेज साधारण एक प्रकारचा अंदाज दिलेला असतो की साधारण कदाचित चाळीस टक्के कदाचित पन्नास टक्के कदाचित नव्वद टक्के पण ज्याला आपण क्वांटिफिकेशन म्हणतो की या रक्तवाहिनीचा वॉल्यूम काय होता त्यातल्या ब्लॉकेजचा वॉल्युम किती एवढी गणितानुसार कधी ते काढले जात नसतात सो ज्यांना आज समजा नव्वद सांगितले त्यांची सीडी बघून उद्या कदाचित जाईल पंच्याहत्तर सांगितलं जाईल एवढा वेरिएशन आपल्याला नॉर्मली दिसून येत असतो पण ह्याच्या पलीकडे जाऊन एक सिटी एन्जिओग्राफी म्हणून असते ज्याच्यात ऍक्च्युअल क्वांटिफिकेशन मिळतं म्हणजे ती रक्तवाहिनी जी असते त्या रक्तवाहिनीचा वॉल्युम मिळतो त्या ब्लॉकेज आतमध्ये जी चरबी आहे त्याचा वॉल्युम मिळतो आणि या दोघांचा कम्पेअर करून चरबीचं जे पर्सेंटेज आहे ते काढता येत असतं पूर्ण रक्तवाहिनीमध्ये त्याला सिटी अँजिओग्राफी विथ क्वांटिफिकेशन असं म्हणतात सो ही जर केलेली असेल तर आपण ऍक्च्युअली पर्सेंटेज काढू शकतो पण माझ्यानुसार या पर्सेंटेजकडे जास्त बघायला त्या चरबीचा व्हॉल्यूम बघणं जास्त गरजेचं आहे कारण आपल्याला जर रिव्हर्स करायचं असेल तर काय रिव्हर्स करावं लागतं तर आतमध्ये जी चिकटवलेली चरबी आहे ती आपल्याला रिव्हर्स करावी लागते त्या चरबीचा व्हॉल्यूम आपल्याला कमी करावा लागतो पण मग असे काही पेशंट्स असतात की ज्यांच्या आता ऐंशी टक्के नव्वद टक्के ब्लॉकेजेस आहेत त्यांना स्टेन घातली जाते पण मग त्यानंतर त्यांचा हृदयविकाराचा धोका किंवा इतर काही गोष्टींचा धोका वाढतो का बर आता ना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की जर समजा मी स्टेंट टाकलेला असेल स्टेंट तर स्टेंट म्हणजे काय तर माझ्या रक्तवाहिनीत मी आतमध्ये एक स्प्रिंग सारखी गोष्ट टाकलेली आहे बऱ्याच वेळेस आजकाल ते बायो रिअबॉर्बेबल वगैरे असतात पण आतमध्ये शेवटी आपण एक स्प्रिंग टाकत असतो आता ही स्प्रिंग जी आपण टाकतो ही आतमध्ये आपण एक फॉरेन बॉडी आतमध्ये टाकलेली आहे आणि फॉरेन बॉडी आतमध्ये असल्या कारणाने ऑबवियसली ह्याच्या विरुद्ध आपलं शरीर त्याच्या विरुद्ध काम करायला सुरुवात करतं आणि काम करून करतं काय तर परत चरबीच पाठवली जाते तिथे सो इनस्टेंट रिंग ॉसिस हे आपल्याला भरपूर जास्त प्रकारे होताना दिसून येत असतं की जेव्हा जेव्हा आपल्याला दिसतं की अँजिओप्लास्टी झालेली आहे अँजिओप्लास्टीच्या चोवीस तासांमध्ये किंवा एका दिवस सहा दिवसांमध्ये किंवा पुढच्या एका महिन्यात किंवा एका वर्षभरात जी काही रिस्टिनॉसिस जे आपल्याला प्रमाण वाढताना दिसतं ते खूपच काळजीपूर्वक आहे कारण का आपल्याला जर आतमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होऊन द्यायचे नाहीत तर अन्जिओप्लास्टीमध्ये जी स्टेंट आपण टाकलेला आहे आतमध्ये त्याच्यातच रिस्क होत असतं तर तिथे आपल्याला खूप मोठी काळजी घ्यायची गरज आपल्याला दिसून येते बरोबर आहे अशा म्हणजे बायपास झाली असेल अशा पेशंटने पुढे येणारा पुन्हा एकदा हृदयविकाराचा जो धोका आहे किंवा हृदयविकाराचा जो झटका आहे तो नक्कीच आपण टाळू शकतो ना ऍब्सोल्युटली आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की मी आज अँजिओप्लास्टी केलेली आहे अँजिओप्लास्टी करून मी काय केलेलं तर त्या वेळेपुरती जो ब्लॉकेज होता त्याला मी आता दाबून त्याच्यामध्ये स्टेंड टाकून ठेवलेला आहे ह्याच्यामधून आपल्याला दोन गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत की सर्वात पहिलं आतापर्यंत जो जो रक्त पुरवठा आपल्या हृदयाच्या मांसपेशीपर्यंत पोचत नव्हता तो रक्तपुरवठा जो मिळाल्या न कारणाने आपल्या हृदयाची मांसपेशी जी खचलेली आहे त्याला एक तर इम्प्रोव्हाइज करायची गरज आहे कारण का ती रक्तवाहिनी जिथे ब्लॉकेज होता त्याच्यातून रक्तपुरवठा पोचला नव्हता जर त्या हृदयाच्या मांसपेशीला तर ती हृदयाची मांसपेशी कमकुवत झालेली असते तिला इम्प्रोव्हाइज करायची गरज आहे एक आणि दुसरं म्हणजे जो आतमध्ये राहिलेला चरबीचा भाग आहे त्याला तर आता रिव्हर्स करायला बर बर। जर त्याला रिव्हर्स केलं तर आपल्याला पुढच्या गोष्टी जे धोके आहेत ते आपण टाळता येऊ शकतील कारण की अँजिओप्लास्टी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हार्ट अटॅकचा धोका कमी होताना दिसत नसतो आपण जर कुठलाही रिसर्च ट्रायल आपण उघडून बघितला इस्टेमिया ट्रायल बघितला तुम्ही गुगल वरती जाऊन टाईप करू शकता ई हा ट्रायल जरी आपण बघितला किंवा इस्टेमिया ट्रायल जरी बघितलं ह्याच्यात क्लिअर कट सांगितलेलं आहे की औषधोपचार आपण जर करत राहिलो किंवा आपण समजा एन्जिओप्लास्टी केली दोघांबद्दल होणारा जो काही हार्ट अटॅक आणि मृत्यूचा धोका आहे तो इक्वलच राहतो तो काही चेंज होताना आपल्याला दिसलेला नाही आहे बरोबर आहे म्हणजे थोडक्यात जर हार्ट अटॅक टाळायचा असेल आणि अँजिओप्लास्टिक किंवा बायपास झाले असेल तरी देखील तुम्ही माधोबाग मध्ये उपचार करू शकता आणि नक्कीच त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्या तुम्हाला जर हा धोका असेल किंवा तुमच्यामध्ये काही घरामध्ये हिस्ट्री असेल अनुवंशिकता असेल तर नक्कीच तुम्ही माधोबाग मध्ये येऊन उत्तम प्रकारे उपचार घेऊ शकता डॉक्टर या सगळ्याच्या निमित्ताने बऱ्याचदा असं होतं की माधोबाग बागचे अनेक डॉक्टर्स हे सांगतात की तुमच्याकडे येणार म्हणजे अनेक पेशंट येतात ते पेशंटचं जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे ते फार बदललेलं असतं कारण की आत्ताची जी लाईफस्टाईल आपण पाहतोय ती एकदा धकाधकीची झालेली आहे आपल्याकडे वेळ नाही वे आहे व्यायामाचा अभाव पाहायला मिळतो ह्या सगळ्यामध्ये योगासनं त्याचबरोबर योग्य व्यायाम योग्य आहार ह्यावरती फार महत्व दिलं जातं आणि माधोबागमध्ये त्याचबरोबर पंचक्रमाला तितकंच महत्व दिलं जातं मला आहाराबद्दल सगळ्यात अगोदर तुमच्याकडून जाणून घ्यायचंय त्याबद्दल काय बरं एकदम सिंपल सगळी गोष्ट आहे की माझ्या शरीरात जे ब्लॉकेजेस निर्माण झालेले असतात हे माझ्या आहारातून निर्माण झालेले असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता हे माहिती असताना आपल्याला फक्त त्याच्यावरची ॲक्शन घेण्याची गरज असते की जर माझ्या शरीरात ब्लॉकेज निर्माण व्हायला आहार कारणीभूत आहे तर मला माझ्या शरीरातून ब्लॉकेज रिव्हर्स करायला सुद्धा आहारच निर् का कारणीभूत असायला हवा जर मी माझा आहार छान प्रकारे केलेला असेल जसं आपण माधोबागमध्ये आपण रिव्हर्स डायट किट म्हणून आपण वापरत असतो तो, तो, तो रिव्हर्स डायट किट आपण जर पेशंटला दिलेलं असेल तर आपल्याला ह्याच्यात असं दिसून येतं की जे आपण अँजोग्राफी सिटी अँजीओग्राफी करून बघतो त्याच्यामध्ये आपल्याला प्लाक रिव्हर्स होताना आपल्याला दिसून येतो सो जर आपण आहारावरती कॉन्सन्ट्रेट केलेलं असेल आहाराचे टिपिकल कॅलरीज किती कार्बोहायड्रेट्स किती त्याच्यात विटॅमिन्स किती मिनरल्स किती त्या कॅलरीजच्या पूर्ण hmm. जे गणित असतं ते गणित आपण मांडून ठेवले आणि त्याच्या अनुसार आपण आपले अँटी कपॅसिटी कॅपॅसिटी असलेला आहार आपण देत असतो सो त्याचा मॅक्सिमम फायदा आपल्याला होताना दिसतो अगदी आणि मला वाटतं की या सगळ्या संदर्भातली इथंभूत माहिती जर तुम्हाला हवी असेल तर येत्या तेरा मार्चला आणि चौदा मार्चला डॉक्टर रोहित साने यांचं विनामूल्य सेमिनार आहे ते नक्कीच तुम्ही अटेंड करा खाली दिलेल्या नंबर नंबरवरती तुम्ही संपर्क साधा मिस्ड कॉल द्या त्याचबरोबर तुमची नोंदणी करा अर्थातच डॉक्टर आत्ता तुम्ही जसं म्हणालात आहारावरती लक्ष देणं फार महत्वाचं आहे कारण की आहारातनच आपल्या बऱ्याच गोष्टी होत असतात त्याचबरोबर व्यायाम करणं योगासनं करणं आणि त्याचबरोबर पंचकर्माची जर जालात जोड दिली तर नक्कीच त्याचा फायदा ह्या सगळ्या हृदयविकारांच्या पेशंटला होऊ शकतो तो कसा काय खूप सिंपल आहे की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला दोन तीन गोष्टी इम्पॉर्टंट करायचे सर्वात पहिलं म्हणजे काय तर मला माझ्या रक्तवाहिन्या ज्या स्टिफ झालेल्या होत्या कारण का स्टिफ झाल्या कारणाने त्याच्यात ब्लड प्रेशर वाढून आपल्याला आतमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होताना दिसून येत असतात तर ही स्टिफनेस जी रक्तवाहिन्यांची ही स्टिफनेस आपल्याला पहिली कमी करायची ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट स्टिफनेसमुळे आतमध्ये त्या स्टिफनेसला मॅनेज करायला आतमध्ये चरबी आपण ठेवून दिलेली होती त्या चरबीला आपल्याला रिव्हर्स करायचं ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट हृदयाकडे येणारा रक्त पुरवठा जो जो कमी पडत होता जो त्याला आपल्याला सुरळीत करायचं आहे तो सुरळीत करण्यासाठी जे काय करावं लागेल ते करतो आता त्याच्यामध्ये येतात हे तीन मेजर रस्ते सर्वात पहिलं म्हणजे एक्सरसाइज सेकंड येतं डायट आणि तिसरं म्हणजे पंचकर्म या तिन्हीचाही उपयोग आपल्याला हृदयाच्या मांसपेशीकडे येणारा रक्तपुरवठा वाढवायला आपल्याला मदत होते आणि ते मदत झाल्या कारणाने आपल्याला इम्प्रूव होताना आपल्याला दिसून येतात बरोबर आहे आणि मला वाटतं या सगळ्याची जर आपल्याला माहिती असेल आपल्यामध्ये काही बदल घडवायचे आहेत तर त्यासाठी एमआयबी बी प्लस ऍप तुमचं आहेच पण त्याचबरोबर आहारासाठी खास प्रमेह किट आज तुम्ही आणलेला आहे आणि त्याचा फायदा आत्तापर्यंत अनेकांना झालेला आहे मग डायबिटीज पेशंट असो किंवा अगदी हार्ट पेशंट असो ह्या सगळ्यांना त्याचा फायदा झाला आहे वजन वाढलेले जे अनेक लोक तुमच्याकडे येतात अनेक पेशंट येतात त्यांचं वजनही कंट्रोलमध्ये या प्रमेह किटमुळे आलेलं आहे मला वाटतं की ह्या सगळ्याची जर तुम्हाला इथंबूत माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मिस्ड कॉल द्या त्याचबरोबर येत्या तेरा मार्चला आणि चौदा मार्चला विनामूल्य सेमिनार आहे डॉक्टर रोहित साने यांचं त्या सेमिनारमध्ये देखील तुम्ही सहभागी होऊ शकता आणि ह्यासाठी तुम्ही नाव नोंदवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा डॉक्टर मग म्हणालो आपण अँजिओप्लास्टीबद्दल तर खरं तर अँजिओप्लास्टी किंवा बायपास झाल्यानंतरही छातीत दुखत असतं अशी अनेक लक्षणं वारंवार जाणवत असतात त्यामागची नेमकी काय कारण असू शकतात त्याबद्दल काय सांगणार पहिली तर गोष्ट आपल्याला काय समजून घ्यायला पाहिजे की छातीतलं दुखणं हे बऱ्याच वेळेस नव्वद टक्के वेळा आपल्याला डायरेक्ट हृदयाचं असतंच असं नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला काय समजून घ्यायला पाहिजे की त्या अँजिओप्लास्टी केलेल्या रक्तवाहिनीमध्ये जो काही आपण स्टेंट टाकलेला आहे त्या स्टेंटमध्येच इन्स्टंट रिस्टिनॉसिस आलेलं असेल तर परत रक्तपुरवठा जो हृदयाच्या मांसपेशीपर्यंत सुरळीत पोचायला पाहिजे होता तो पोचत नाही ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आपण काय करतो हो, तर ह्या रक्तवाहिनीची जी वॅसोडायलेटिंग कपॅसिटी जी विस्तार होण्याची कपॅसिटी असते त्या रक्तवाहिनीची ती विस्तार होण्याची कपॅसिटीच आपण डॅमेज करून ठेवतो अँजिओप्लास्टीमध्ये आणि त्याच्यामुळे ते छातीतलं दुखणं कधी कधी आपल्याला कंटिन्युअस दिसून येत राहतं आणि चौथी गोष्ट बऱ्याच वेळेस हृदयाची मांसपेशी एवढीच कम कमकुवत झालेली असेल तर ती रक्तपुरवठा एक्स्ट्रॅक्टच करू शकत नाही एक्स्ट्रॅक्ट नसेल केलं तर तिथे परत प्रॉब्लेम येतो म्हणून इथे कार्डियक रिहॅबिलिटेशनचा मॅक्सिमम उपयोग आपल्याला होताना दिसतो जिथे पंचकर्माचा आपण उपयोग जर केलेला असेल तर त्या हृदयाच्या ता मांसपेशीची ताकद आपण वाढवू शकतो एक्स्ट्रॅक्टिंग कपॅसिटी वाढवू शकतो ज्याच्यामुळे हृदयाची मांसपेशी मजबूत झाली तर छातीतलं दुखणं आपण कमी करू शकत आता ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं कारण बऱ्याचदा असं होतं की पेशंट सुरुवातीला जेव्हा हार्ट अटॅक होतो किंवा काही हार्टचे डिसीज जाणवायला लागत्यावरती हे सगळं करतात पण जर आपल्या माधवबागमध्ये आलं तर विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती करण्याची आपल्याकडे खरं तर सोय आहे आणि त्याचा फायदा अर्थातच त्या रुग्णाला होतो कारण की त्यांचं लाईफ चांगलं सुधारतं तर ते कसं काय आणि त्यामध्ये पंचकर्माचा फार महत्वाचा रोल आहे बरोबर ऍबसोल्युटली इथे आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे की पंचकर्म म्हणजे आपण काय करत असतो तर आपण पूर्ण शरीराला एक स्पेसिफिक विशिष्ट तेलाने आपण स्नेहन करत असतो म्हणजे पूर्ण शरीराला आपण त्या ते विशिष्ट तेलाने मसाज करत असतो जसं आपण स्नेहन करत असतो त्या स्नेहनामुळे आपले जे रक्तवाहिनी असतात त्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेला विनस ड्रेनेज जे आपल्या पायांमध्ये अडकलेला रक्तप्रवठाचा तो आपण पूर्ण उचलून हृदयापर्यंत नेत असतो आणि हृदयापर्यंत नेलेला असताना तेव्हा आपण स्वेदन म्हणून एक प्रोसेस करतो म्हणजे एक स्टीम बॉक्स असतो आपला एक स्वेदन पेटी असते थेरपी स्टेशन असतं ज्याच्यामध्ये पेशंट झोपलेला आणि त्याच्यावरती आपण पूर्ण औषधी काढायची वाफ दिलेली असते आणि वाफ दिल्या कारणाने आपण आपल्या शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकत असतो घामातून आपण आपलं सोडियम क्लोराईड आणि वॉटर आपण बाहेर टाकून देत असतो हृदयावरती आलेला अननेसेसरी लोड जो आहे तो कमी करत असतो आणि त्याच्यानंतर आपण बस्तीचा जो उपयोग करत असतो त्या बस्तीमध्ये अशी औषधं असतात ज्याच्याने आपण हृदयाच्या मांसपेशीकडे वाढणारा रक्त पुरवठा आपण इम्प्रूव करून देतो आणि तो इम्प्रूव्ह केलेला असेल तर आपल्या हृदयाकडे येणारा रक्त पुरवठा इम्प्रूव्ह झाला तर आपल्याला पुढच्या छातीतलं दुखणं आपल्याला गायब होताना दिसून येतं त्याचबरोबर जेव्हा आपण आहार आणि पंचकर्म यांची जोड करतो तेव्हा आपल्याला हे ब्लॉकेज रिव्हर्सलचं जे आपल्याला आपण मोहीम घेतलेली आहे त्याच्यात आपल्याला तो प्लाक रिव्हर्स होताना तो ब्लॉकेज रिव्हर्स होताना आपल्याला सिटी एन्जिओग्राफीमध्ये आपण कित्येक पेशंटना दाखवून देतो बिफोर आणि आफ्टर अगदी आणि मला वाटतं की माधवबाग नेहमीच रिव्हर्सल प्रोसेसमध्ये अधिक जास्त विचार करत असते आणि रुग्णांना कशा पद्धतीने चांगल्या चांगली सुविधा मिळणं आणि त्यांचं लाईफ चांगलं सुधारणं ह्याच्याकडे जास्त लक्ष देत असते या सगळ्यासाठी जर तुम्हाला खरंतर ह्या ट्रीटमेंट घ्यायच्या असेल माधवबागमध्ये येऊन तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता वेगवेगळ्या ठिकाणी माधवबागचे क्लिनिक्स आता उपलब्ध आहेत आणि खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही अपॉइंटमेंटसाठी मिस्ड कॉल द्या त्याचबरोबर येत्या तेरा मार्चला आणि चौदा मार्चला डॉक्टर रोहित साने यांचं विनामूल्य सेमिनार आहे त्या सेमिनारमध्ये तुम्ही सहभागी व्हायला विसरू नका डॉक्टर आत्तापर्यंत अनेकांनी तुमच्याकडे येऊन तर उपचार घेतलेले आहेत आणि ते आत्ता आनंदी असं जीवन आहेत अशी याच काही एका तर रुग्णाची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आपण जाणून घ्या त्यांचं मनोगत काय आहे नमस्कार मी ॲडव्होकेट सुहास यशवंत चौकर मला साधारण पंधरा डिसेंबरला जबडा दुखून त्रास सुरू झाला तेव्हा मला आधी वाटलं होतं की दातांचा त्रास असेल आणि आमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे मी गेलो तेव्हा तू कार्डिओलॉजिस्टकडे जा आणि मग मी हार्ट स्पेशालिस्टकडे गेलो आणि तेव्हा मग ते डिटेक्ट झालं की तुम्हाला हार्टचाच त्रास आहे तुम्ही ताबडतोब ऑपरेशन करायला लागेल आणि त्याप्रमाणे मग इथे डोंबिवलीमध्ये एन्जिओप्लॅस्टी झाली माझी एन मा दोन म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट आणि नाईंटी पर्सेंट अशी ब्लॉकेजेस होती आणि दुसरी साठ आणि चाळीस अशी चार ब्लॉकेजेस होती त्याच्यात दोनमध्ये स्टेंट्स टाकल्या आणि साठ आणि चाळीस औषधांनी जातील असं त्यांनी सांगितलं होतं पण नंतर आमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं की तू कर, मा दाग आता माधवबागची ट्रीटमेंट चालू कर म्हणजे पुढचं साठ टक्के आणि चाळीस टक्के जे ब्लॉकेज आहे ते पण तुझं जाईल आणि मग त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी माधवबागमध्ये पोहोचलो आणि आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं जो कॉन्फिडन्स हरवून बसलो होतो मी म्हणजे अगदी काढून ठेवलेले दागदागिने माळा परत घालायची माझी तयारी नव्हती की आता काय मला लागणार नाही तर तिथून माधवबागमध्ये आता येऊन दीड महिना झाला तर ह्या दीड महिन्यामध्ये पूर्ण आता आयुष्याबद्दल मला आत्मविश्वास निर्माण झालाय इथे मी आलो तेव्हा नुसता इथे मध्ये चाललो तरी माझं बीपी वाढायचं आणि मध्ये चेंजेस यायचे मनात एक प्रकारची घालमेल होती की आपण हार्टच्या गोळ्या घेतल्या तर किडनीवर परिणाम होईल किडनीची औषधं जास्त घेतली तर हार्टला चालत नाही असा एक डायलेमा होता आणि त्या सगळ्या प्रश्नांची सोल्युशन्स आणि एक क्लॅरिटी निर्माण झाली इथे आल्यावर आणि इथल्या ज्या आहेत इन्चार्ज त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण आता दीड महिन्यामध्ये मी जो चालल्यावर माझं बीपी वाढायचं ईसीजी चेंजेस यायचे तर त्याच्याऐवजी आता मी अकरा मिनिटापर्यंत ह्या ट्रेडमिलवर सहज चालू शकतो सगळं पंचकर्म नंतर औषध आणि पथ्य हे आपण व्यवस्थित पाळलं तर शंभर टक्के आपण या रोगावर मात करून पुन्हा चांगलं तरुणासारखं आयुष्य जगू शकू आणि जी काय आयुष्यात उपासना चालली आहे ती चांगल्या प्रकारे चालू राहील चा याच्यापुढे तर एकूण म्हणजे माधवबागमुळे टर्निंग पॉईंट आला माझ्या आयुष्यात त्यामुळे माधवबागसाठी मनापासून धन्यवाद तेव्हा ह्या पेशंटप्रमाणे जर तुम्हाला हृदयविकारापासून डायबिटीजपासून मुक्ती हवी असेल तर नक्कीच माधोबागमध्ये तुम्ही अपॉइंटमेंट घ्या खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्या त्याचबरोबर येत्या तेरा मार्चला आणि चौदा मार्चला डॉक्टर रोहित साने यांचं विनामूल्य सेमिनार आहे ते अटेंड करायला विसरू नका डॉक्टर आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा तेव्हा हॅलो हितगुजमध्ये वेळ जाईल एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण अँजिओप्लास्टी आणि बायपास नंतरचं हृदय स्वास्थ्य ह्या विषयावर चर्चा करतोय आणि माझ्यासोबत आहेत या विषयावर चर्चा करायला डॉक्टर रोहित साने आपण पुन्हा एकदा चर्चेकडे होणार आहोत डॉक्टर खरं तर माधवबागमध्ये विना शस्त्रक्रिया उपचार हृदयविकारावरती केल्या जातात आणि ता आत्ता तुम्ही म्हणालात तसं की रिव्हर्सल प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त भर दिला जातो आज त्याचा फायदा अनेक पेशंटला होत आहे तर ह्या निमित्ताने तुम्ही काय सांगाल कारण की आता तुमचं विनामूल्य सेमिनार पण आहे आणि ह्या सगळ्या निमित्ताने आताच्या कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच असं होतं की आपण अँजिओप्लास्टी करायची की नाही बायपास करायची की नाही ही देखील एक थोडी मनामध्ये लोकांच्या भीती वाटते तर ह्याबद्दल Uh, मला फक्त एवढंच सांगायचं की बऱ्याच लोकांच्या डोक्यात अशी uh, एक संकल्पना असते की मी अँजिओप्लास्टी करून टाकली म्हणजे आता प्रश्न संपला तर आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे की इथे प्रश्न संपत नाही आपल्याला ह्याच्यापुढे कार्डियक रिहॅबिलिटेशनची भयंकर गरज असते आतमध्ये जे काही आपण चरबीचा माल फक्त दाबून टाकलेला आहे त्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये तो चरबीचा माल आपल्याला गायब करण्याची गरज असते त्याला रिव्हर्स करण्याची गरज असते कारण का उद्या उठून ती परत वाढू शकते आणि परत नवीन ब्लॉकेज निर्माण होऊ शकत असते Hmm. So, hmm. सो hmm. ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांच्या डोक्यात असं असतं की मी आता एन्जिओप्लास्टिक करून टाकली मला कुठलंही पथ्य करायची गरज नाही तर असं कृपया करू नये दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेलियर रिझन फॉर फेलियर ऑफ एन्जिओप्लास्टिक आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की आता मी अँजीओप्लास्टिक केली की मी आता रोजच्या रोज मस्त जोरदार गोडधोड खाऊ शकतो वजन वाढवू शकतो किती वजन वाढलं तरी प्रॉब्लेम नाही असं होऊ शकत नाही आपल्याला हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे मी अँजिओप्लास्टिक करो किंवा न करो मला माझं जेवण चेंज करावं लागणार जर आपण जेवण छान चेंज केलेलं असेल तर आपण लाईफ मोठी आणि चांगली क्वालिटीवाली जगू शकू सो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपण व्यायाम सुद्धा बऱ्याच वेळेस टाळायचा प्रयत्न करत असतो की अँजीओप्लास्टी झाली आता कशाला व्यायाम करायचा पण नीट नीट समजून घ्यायला पाहिजे की जर मी माझ्या शरीराच्या रक्तवाहिन्या लवचिक ठेवायच्या असतील हेल्दी ठेवायच्या असतील तर मला व्यायाम करणं गरजेचं आहे अरे, अरे। सो ह्या तीन गोष्टी व्यायाम आहार आणि हे पंचकर्म जे काही आपण करतो ह्याचा आपल्या शरीरावर भयंकर सुंदर फायदा आपल्याला दिसून येत असतो पाच हजार वर्षां अगोदरपासून आयुर्वेदाने क्लिअर कट हृदय ट्रीटमेंट सांगून ठेवलेली आहे तीच आपण फक्त इम्प्लिमेंट करत असतो आजच्या मॉडर्नच्या केअर मधून सो आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे की आता जे हृदयरोगाचं वाढतो प्रमाण आहे आणि कोरोनाच्या काळात मॅक्सिमम डेथ जे दिसलेले आहेत ते हृदय रोगाशी संबंधितच दिसलेले आहेत इथे आपल्याकडे चांगलं शिकवण मिळालेली आहे कोरोनाच्या नात्याने की आपल्याला इमिजिएट पावलं घेऊन आपल्या हार्ट डिसीजला रिव्हर्स करून घेऊया रिव्हर्स केलेलं असेल तर आपल्याला या हृदय रोगाच्या बाबतीत काहीही घाबरायची गरज लागणार नाही अगदी म्हणजे मला वाटतं की अँजिओप्लास्टी बायपास नंतरही तुम्हाला तुमच्या हृदयाची काळजी घ्यायची आहे आणि जर ही काळजी घ्यायची असेल ती कशा पद्धतीने घ्यायची यासाठी तुम्ही अर्थातच खाली दिलेल्या नंबरवरती माधवबागच्या क्लिनिकला भेट देऊन मिस मिस्ड कॉल देऊन फोन करा त्याचबरोबर तुम्ही uh, ख डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या आणि ह्या सगळ्या संदर्भात तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या तसाच ट्रीटमेंट घ्यायची असेल तरी देखील तुम्ही वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये आज uh, या माधोबागच्या सगळ्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत तेव्हा खाली दिलेल्या नंबरवरती मिस्ड कॉल द्यायला विसरू नका आणि तेव्हा डॉक्टर रोहित साने यांचं विनामूल्य uh, सेमिनार आहे येत्या तेरा तारखेला आणि चौदा मार्च चौदा मार्चला ते देखील तुम्ही अटेंड करू शकता आणि त्यासाठी देखील तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती नाव नोंदवा डॉक्टर थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि यानंतर हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज मराठ्यांची तलवार म्हणजे